ज्या पवारांनी राज्यातील अनेकांची घरं फोडली, घराघरांमध्ये भांडणं लावली, त्याच पवारांच्या घरात आज टोकाची भांडणं सुरू आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसनं गोरगरिबांच्या घरांवर गाढवाचा रांगर फिरवला असा घणाघाती आरोप भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलाय. आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील रिक्त झालेल्या जागेवरती पोटनिवडणूक होती आणि आज मतदान होत असताना त्याच्या आदल्याच दिवशी गोपीचंद पडळकर यांच्या भाषणानं त्यांनी पवार घराण्यावरती जोरदार टीका केली. ते म्हणाले, ज्यांनी राज्यातील अनेक घरांमध्ये भांडणं लावून घरं फोडली त्या शरद पवारांच्याच घरात आता टोकाची भांडणं सुरू आहेत. नियतीचा न्याय इथेच आहे. राष्ट्रवादी नेहमीच गरीब तोंडाच्या गृहमंत्री बघतात, त्यामुळे चिल्लर त्यांच्या वाटणीला आणि नोटा मात्र बारामतीला अशी अवस्था राष्ट्रवादीत आहे. सचिन वाझे प्रकरणानंतर अनिल देशमुखांनी राजीनामा दिल्यानंतर जयंत पाटील खुश झाले होते, मात्र त्यांना चान्स लागला नाही. अनिल देशमुख यांना सीबीआयच्या चौकशीला लावून देत आपले हात काढून घेतलेत. जे महाराष्ट्र राज्यामध्ये सीबीआयला येऊ देणार नव्हते तेच आज सीबीआयच्या चौकशीला सामोरे जात आहेत. चंद्रकांत पाटील यांच्या चंपा प्रकरणावरून ते पुन्हा चिडलेत. मला चंपा म्हणून हिणवता, मग आम्ही तुमच्या नावाचाही शॉर्टफॉर्म करू, जशास तसे उत्तर देऊ, असं म्हणत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अजित पवार यांना इशारा दिला. तुम्ही आमच्या नावाचा शॉर्टफॉर्म करणार असाल तर तुमच्या मुलांच्या नावाचाही शॉर्टफॉर्म करावा लागेल, असा इशारा त्यांनी याप्रसंगी दिलाय.